पालखी सोहळ्या दरम्यान वारकरी भाविकांना पालखी मार्ग पालखी तळ विसावा आणि रिंगणाच्या ठिकाणी पाणी आरोग्य आणि स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात अधिक महिन्यामुळे दरवर्षीपेक्षा एक महिना अगोदर पालखी प्रस्थान होत असल्याने उन्हाचा त्रास वारकऱ्यांना होऊ नये यासाठी आवश्यक ती सर्व दक्षता घ्यावी असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील यांनी दिले विधानभवन पुणे येथे झालेल्या आषाढी वारी पालखी सोहळा सोळा दोन हजार तेवीस पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते दूरदृश्य प्रणालीद्वारे महसूल मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते बैठकीस आमदार दत्तात्रय भरणे संजय जगताप विभागीय आयुक्त सौरभ राव पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार पुण्याचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख पालखी सोहळ्याचे प्रमुख आदी उपस्थित होते दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील नियोजनाबाबत दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी सोलापूर जिल्ह्यातील नियोजनाची माहिती दिली पालखी आणि रिंगण सोहळ्याच्या नियोजनासाठी एकवीस आपत्ती व्यवस्थापन केंद्रे तयार करण्यात आली आहेत यशदामार्फत अधिकाऱ्यांना मंदिर व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांना व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे पंढरपूर शहरात पुरेशा प्रमाणात शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे एकूण एकोणपन्नास टँकरची व्यवस्था करण्यात आली असून एकावन्न ठिकाणी पाणी भरण्याची व्यवस्था केली आहे दर्शन रांगासाठी भाविकांसाठी पत्राशेर तयार करण्यात आले आहे असे त्यांनी सांगितले यावेळी पालखी प्रमुखांनी प्रशासनाला सूचना केल्या त्या सूचनेनुसार आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्री पाटील आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पाटील यांनी दिले या बैठकीस तिन्ही जिल्ह्यांचे लोकप्रतिनिधी पालखी सोहळ्यातील पदाधिकारी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते